Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is 15th lecture about the chapter coordinate geometry, and this is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. So in the previous lecture we were doing problems depending on what we can say, section formula, midpoint formula, then finding their coordinates, finding the ratios, etc. Now we will proceed further to study something called slope of line, correct? So what is slope of the line, that we will try to understand. See, suppose you are climbing a hill. In your book there is a picture given, the person is climbing on a hill. So he is going upwards. Suppose this is the horizontal line. See, suppose this is the horizontal line, then whenever he walks on a ground like this, then he is not climbing anywhere, but whenever there is a something like this, then he has to climb up. मग हे जे काही आहे ना, यालाच त्या लाईनचा स्लोप असं म्हणतात. म्हणजे हा चढाव झाला, तो इकडून इकडे येत असेल तर तोच उतार झाला. लक्षात घ्या, चढाव आणि उतार ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, त्या रिलेटिव्ह आहेत. म्हणजे एका बाजूने तो चढाव असतो, दुसऱ्या बाजूने तो काय असतो, उतार असतो. त्यामुळे मुद्दा त्यातला असा आहे की किती मी वर जातो आहोत, किती वर जातो आहे, त्याला चढाव असं आपण म्हणतो. आणि उतार म्हणजे मी खाली उतरतो येतो. म्हणजे कसं झालं बघा, डायग्रॅम जर आपण काढायच्या झाल्या तर तुम्हाला असं म्हणता येईल की सी, आय विल ड्रॉ स्ट्रेट लाईन. ओके, दिस इज अ स्ट्रेट लाईन. व्हेनेवर अ पर्सन इज वॉकिंग ऑन धिस स्ट्रेट लाईन, तिथे कुठेही चढाव नाही आहे. म्हणजे चढाव किती आहे इथे, झिरो. म्हणून आपण काय म्हणणार, या लाईनचा स्लोप काय आहे, तर झिरो आहे. स्लोप म्हणजे चढाव किंवा उतार, डिपेंडिंग ऑन व्हॉट वी आर ट्राईंग. आता बघा, समजा दुसरं तुम्ही असं म्हटलं की ही लाईन अशी असेल, गोईंग अपवर्ड्स. लक्षात घ्या, म्हणजे कसं झालं, तुम्ही जर नीट त्याचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कसं असणार बघा, की ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, बरोबर ना? ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, परंतु तुम्ही हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये न जाता तुम्ही असं वरच्या बाजूला गेलात, म्हणजे हा चढाव आहे. तसंच तुम्ही काय म्हणणार बघा, की समजा हे असं आपण चालत आलो, मग पुन्हा आपण एक चांगली फिगर काढूया म्हणजे कळेल तुम्हाला. हे तुम्ही असं वॉक करत आलात हॉरिझॉन्टली, आणि त्याच्यानंतर मग एका क्षणी तुम्हाला खाली जावं लागतंय. समजा हे असं तुम्हाला जावं लागतंय, इथून तुम्हाला हे समजा, ओके, समजा हे तुम्हाला यू हॅव टू गो से डाउनवर्ड्स. म्हणजे कसं झालं बघा, दिस इज, वी विल से दिस इज पॉझिटिव्ह स्लोप, पॉझिटिव्ह स्लोप. आधी एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण नेहमी काय करतो माहिती आहे का, की एक्स अक्षाची जी एक्स अक्ष जो आहे, एक्स अक्ष जो आहे हा, तर हे एक्स आणि वाय ॲक्सिस मी काढल्यानंतर लक्षात घ्या, हा जो एक्स ॲक्सिस आहे त्याची पॉझिटिव्ह डायरेक्शन जी आहे ही आपण स्टँडर्ड धरतो. याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल लाईन, दिस इज हॉरिझॉन्टल लाईन, आणि ही आहे ती व्हर्टिकल लाईन. यू नो दॅट देअर इज अ अँगल 90 degrees बिटवीन देम. तर आपण ज्यावेळी असं चालत जातो हॉरिझॉन्टली, मग ते या दिशेने असेल किंवा ह्या दिशेने असेल, कुठलाही स्लोप नाही आहे, स्लोप झिरो आहे. परंतु असं मी वर जातो, आता समजा मी हे असं आलो चालत, इथून समजा हे -3 हा पॉईंट आहे, तिथून मी 5 पर्यंत आलो, इथे समजा 5 आहे, आणि नंतर मी असा वर चालत गेलो या दिशेने, तर इथपर्यंत मी जेव्हा चाललो ना, त्यावेळी मला काहीच श्रम पडणार नाहीत, कारण काय, स्लोप झिरो आहे तिथे. पण इथे स्लोप आता पॉझिटिव्ह आहे. तसंच मी असं आलो आणि मग नंतर इथून समजा हा 6 पॉईंट आहे, दुसरी व्यक्ती अशी चालत आली आणि मग तो खालच्या दिशेने गेला, तर हा निगेटिव्ह स्लोप झाला. त्यामुळे इथे हा पॉझिटिव्ह स्लोप आणि हा निगेटिव्ह स्लोप. त्यामुळे तुमच्या मनामध्ये काय असोसिएशन पाहिजे, की ज्यावेळी मी हॉरिझॉन्टली चालत जातो त्यावेळी ती जी लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन,
त्याचा स्लोप असतो झिरो, म्हणजे थोडक्यात एक्स ॲक्सिसचा स्लोप. हॉरिझॉन्टल याचा अर्थ काय? हॉरिझॉन्टल म्हणजे एकतर तो एक्स ॲक्सिस असेल किंवा एनिथिंग विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. समजा मी ही लाईन घेतली, ओके, किंवा ही लाईन घेतली. ह्या ज्या सर्व लाईन्स आहेत, लाईन म्हटल्यावर त्याला दोन बाजूला ॲरो वगैरे पाहिजेत, ते आत्ता ओके ते पण मी काढतो, म्हणजे प्रॉब्लेम नको. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत काढलेल्या आपण, हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, पण ही लाईन समजा एल आहे, ही लाईन एम आहे, तर ह्या लाईन्स कशा आहेत? तर पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. तेव्हा तुम्हाला असं लक्षात ठेवलं पाहिजे की एक्स ॲक्सिसचा स्लोप हा झिरो असणार, आणि एनी लाईन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस त्याचा पण स्लोप झिरो, कारण पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजे ती लाईन हॉरिझॉन्टल झाली. सो एनी लाईन विच इज हॉरिझॉन्टल इट हॅज अ स्लोप झिरो. परंतु तुम्ही वरच्या दिशेने जात असाल, म्हणजे आपण एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनने चालतोय असं गृहीत धरलं, अगदी निगेटिव्ह डायरेक्शनने जरी चाललात आणि तुम्ही वर वर जायला लागलात, म्हणजे थोडक्यात चढाव असेल, तर तो पॉझिटिव्ह स्लोप, उतार असेल तर निगेटिव्ह स्लोप, आणि चढाव किंवा उतार काहीही नसेल म्हणजेच ती लाईन हॉरिझॉन्टल असेल तर तो स्लोप झिरो. ही आधी आपल्या मनामध्ये आयडिया क्लिअर असली पाहिजे. व्हेरी सिम्पल, काही त्याच्यामध्ये कठीण नाही आहे. तुमच्या 10वी मॅथमॅटिक्समध्ये एव्हरीथिंग इज सिम्पल. हां, आता इथे एक डायग्रॅम काढली आहे बघा. या डायग्रॅममध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, की बी हा जो पॉईंट आहे, ए हा जो पॉईंट आहे तो कसा आहे बघा, ए इज -2 -5. बी कसा आहे बघा, 0 -2. हा इथे जो पॉईंट आहे बी, तो 0, -2 आहे. मग सी हा जो पॉईंट आहे तो आहे 2, 1, अबव एक्स ॲक्सिस आहे. डी हा अबव एक्स ॲक्सिस आहे, 4, 4 त्याचे कोऑर्डिनेट्स, आणि ईचे कोऑर्डिनेट्स आहे 6, 7. मग ही जी लाईन आहे पासिंग थ्रू ए बी सी डी ई, ओके, लाय ऑन एल, हे सर्व जे पॉईंट्स आहेत त्याच्या एल या लाईनवर, बघा इथे लाईनला नाव दिलेलं आहे. मग त्यावेळी हे पण समजून घ्या, लाईनला नाव कसं द्यायचं, तर ते जे ॲरोज आहेत त्याच्या शेजारीच आपण ते नाव लिहायचं. बघा मी पण इथेच लिहिलं आहे. तर हे जे काय आहे ना, ऑब्झर्व द टेबल विच मेड विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉईंट्स ऑन लाईन एल. आता बघा इथे त्यांनी टेबल केलं आहे आणि हा स्लोपचा फॉर्म्युला त्यांनी वापरला आहे. स्लोपचा फॉर्म्युला काय बघा, तर वाय कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स भागिले एक्स कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स. आता नीट समजावून घ्या, इथे सी हा जो पॉईंट आहे तो आणि ई पॉईंट यांचा त्यांनी विचार केलेला आहे. सी म्हणजे काय घेतलं आहे त्यांनी, बघा सी कुठे पॉईंट आहे, हा इथे 2, 1, आणि ई कुठे आहे, 6, 7, बरोबर ना. मग सी टू ई हा जो पोर्शन आहे, म्हणजे तो त्या लाईनवरचाच पोर्शन आहे, बघा सी टू ई, त्याचा स्लोप मला काढायचा आहे. मग स्लोप कसा काढायचा असतो, तर वाय कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स, बघा इथे वाय कोऑर्डिनेट्स काय आहेत, इथला वाय कोऑर्डिनेट 7 आहे, इथला 1 आहे, त्यांचा डिफरन्स 7 - 1 अपॉन डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट 6 आणि 2, मग तो 4 झाला. मग तो स्लोप किती आला, 3/2 आला, 6/4 म्हणजेच 3/2. तसंच ए आणि डीचा स्लोप किती आला बघा, एचे कोऑर्डिनेट्स आहेत -2 -5, डीचं आहे 4, 4. बघा इथे लिहिलेलं आहे एचे -2 -5, डीचं 4, 4. याला आपण x1 y1 म्हटलं, याला x2 y2 म्हटलं. मग स्लोप किती होईल, वाय कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स भागिले डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट्स, म्हणजे वाय कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स काय होणार, 4 - 5 म्हणजे 9 झाला, आणि डिवायडेड बाय काय, 4 - 2. नेहमी लक्ष, तुम्ही कसंही करा, आता इथे बघा तुम्ही इथे काय केलं की ए आणि डीचा स्लोप काढला, स्लोप ऑफ ए डी, ह्याला हा जो फॉर्म्युला आहे ना तो स्लोपचा फॉर्म्युला आहे. म्हणजे इथे एचे कोऑर्डिनेट्स किती आहेत बघा, -2 - 5, आणि डीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा, 4, 4. मग स्लोप ऑफ ए डी ज्यावेळी मी काढतो त्यावेळी काय करायचं असतं, डिफरन्स बिटवीन वाय कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट्स. मग ते तुम्ही कसंही घ्या, इथे हा इथून इकडे वजा करा, 4 - 5 म्हणजे 4 - 5 भागिले 4 - 2 म्हणजे 4 - 2 म्हणजेच ते काय झालं बघा, 9/6 म्हणजेच किती आले, 3/2. इन्स्टेड समजा तुम्ही 80 वजाबाकी केली तरी काही फरक पडत नाही, बघा काय होणार, इथून तुम्ही हे समजा तुम्ही हा वाय कोऑर्डिनेट मायनस हा वाय कोऑर्डिनेट म्हणजे -5 - 4 भागिले -2 - 4
मग आता दोन्ही वजा, म्हणजे त्याचं उत्तर पण वजाच, वजा नऊ, आणि ही बेरीज आहे ना. सी, वजा पाच वजा चार ही दोन गोष्टींची ॲडिशन आहे. कोणत्या दोन गोष्टी? वजा पाच आणि वजा चार. म्हणजे तुम्ही असा विचार करायचा, वजा म्हणजे माझ्याकडून जाणं, माझ्याकडून 5 रुपये गेले, आणखी किती गेले? 4 गेले, म्हणजे एकूण किती गेले? 9 गेले, पण गेले म्हणजे वजा, म्हणून ते वजा 9. पण आले म्हणजे पॉझिटिव्ह. आता इथे नाही आहे पॉझिटिव्ह, इथे पण तसंच राहिलं, वजा 2 वजा 4, म्हणजे 2 रुपये गेले आधी, मग 4 रुपये गेले, म्हणजे एकूण किती गेले? 6 गेले, म्हणून वजा 6. गेले म्हणजे वजा, आले म्हणजे अधिक, असं लक्षात घ्या. म्हणजे मग सर्व कॅल्क्युलेशन्स आपणाला कळायला लागतात. बरं, हे वजा दोन्ही असल्यामुळे ते अधिक होणार, आणि ते 9 भागिले 6च येणार, म्हणजेच 3/2 येणार. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही बघा, हे आता तुम्ही टेबल कम्प्लीट करू शकता, दॅट इज व्हेरी सिम्पल, सो फिल इन द ब्लँक त्यांनी म्हटलेलंच आहे. तर फ्रॉम धिस ॲक्टिव्हिटी वी अंडरस्टँड दॅट फॉर एनी 2 पॉईंट्स, x1 y1 हा एक पॉईंट आणि x2 y2 हा दुसरा पॉईंट, एका लाईनवरचे हे सर्व पॉईंट्स आहेत ना, बघा एका लाईनवरचे सर्व पॉईंट्स आहेत. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला हे जे कॅल्क्युलेशन आहे y2 - y1 / x2 - x1 हे 3/2 आलेलं जाणवेल, लक्षात घ्या. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, एका लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट्स तुम्ही घेतले आणि त्यांच्या बाबतीमध्ये, आता कोणतेही 2 पॉईंट्स म्हणजे काय होणार हे मी सर्व इरेज करतो, इथून मला एवढंच सांगायचं होतं की चढाव असेल तर तो पॉझिटिव्ह स्लोप, उतार असेल तर निगेटिव्ह स्लोप, आणि सरळ चालत असाल तर स्लोप 0. ठीक आहे, आता इथे एक महत्त्वाचा संदेश आपणाला देत आहे हे टेबल. ते टेबल काय सांगतं बघा, तुम्हाला ते टेबल असं सांगतं आहे की सपोज वी टेक एनी टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन, से पहिला पॉइंट आपण म्हणूया ax1, y1 अँड बी अदर पॉइंट इज से x2, y2, हे 2 पॉइंट्स असतील. देन व्हॅल्यू y2 - y1 / x2 - x1 ऑर y1 - y2 / x1 - x2. एकतर तुम्ही y2 - y1 / x2 - x1 करा, किंवा y1 - y2 / x1 - x2 करा, काहीही चालेल. तुम्हा असं नाही करून चालणार y2 - y1 / x1 - x2, नाही, तो रिदम तोच ठेवायचा आपण. y2 - y1 असेल तर / x2 - x1, y1 - y2 असेल तर x1 - x2. देन दिस व्हॅल्यू इज कॉन्स्टंट. बघा इथे त्या टेबलमधून तुम्हाला कळलंच, ओके. आणि ही जी काही कॉन्स्टंट व्हॅल्यू येते दॅट इज कॉल्ड स्लोप, राईट. दिस कॉन्स्टंट व्हॅल्यू इज कॉल्ड स्लोप ऑफ लाईन, ओके. अँड इट इज डिनोटेड बाय एम. स्लोप इज डिनोटेड बाय एम. म्हणजे तुम्हाला मी समजा असं सांगितलं की बघा, समजा आपण असं करूया, से लेट ए 5, -3 अँड बी से 7, 2 आर पॉइंट्स ऑन अ लाईन, आर पॉइंट्स ऑन लाईन एल, लाईन एल. देन व्हॉट इज स्लोप ऑफ एल? तुम्ही कुठलेही 2 पॉईंट्स घेतलेत ना, तरीही आपल्याला स्लोप काढू शकता आपण. मग काय होईल बघा, हे तुमचं आता इथे नीट लक्षात घ्या, हे तुमचं x1 y1, त्यातला कुठलाही एक पॉईंट हा x1 y1 घ्या, तो हाच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे, आणि हा पॉईंट घ्या x2 y2. मग काय होईल बघा, स्लोप ऑफ लाईन एल हा काय असतो, म्हणजे हे असं लिहितात स्लोप कंसात एल, म्हणजेच वाचायचं कसं ते, स्लोप ऑफ लाईन एल y2 - y1 / x2 - x1, म्हणजे काय होईल बघा, 2 - 3, हे y2 आहे ना, हे y1 आहे, वाय टू मायनस वाय वन म्हणजे 2 मधून वजा 3 तुम्ही वजा करताय,
म्हणजेच काय होणार, 2 - -3 डिवायडेड बाय 7 - 5, बरोबर ना। मग हे 2 वजा वजा हे अधिक झालं, म्हणजे 5 झालं, 2 अधिक 3 झालं ते 5, आणि 7 वजा 5 2 झालं, 5/2 हा त्याचा स्लोप आला, म्हणजे ही पॉझिटिव्ह आहे स्लोप। म्हणजे ही लाईन कशी आहे, जेव्हा तुम्ही ह्या लाईनवर चालाल ना त्यावेळी तो चढाव असणार, म्हणजे चालणार, म्हणजे ते पुन्हा कसं आहे, मी मगाशीच सांगितलं, चढाव आणि उतार हे रिलेटिव्ह कन्सेप्ट्स आहेत, चढाव आणि उतार हे निगेटिव्ह कन्सेप्ट। तुम्ही चढावाच्या म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असाल आणि डोंगर चढायला लागलात तर तो चढाव आहे, पण एकदा वर गेल्यानंतर तुम्ही खाली येणार आहात ते उतार आहे, त्यावेळी तो निगेटिव्ह स्लोप आणि हा पॉझिटिव्ह स्लोप। चढाव म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप, उतार म्हणजे निगेटिव्ह स्लोप, हे आधी कायम लक्षात, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि याच्यावर पुढे अनेक गोष्टी तुम्ही शिकत असता, त्यामुळे तुम्हाला हे नीट माहिती पाहिजे की आपण काय नेमकं, त्याचं इंटरप्रिटेशन माहिती पाहिजे, नुसती कॅल्क्युलेशन करणं आणि स्लोप विचारला आहे तो सांगणं हे फार ऑर्डिनरी विषय आहे, त्याला काही महत्त्व नाही आहे फारसं, ठीक आहे। आता बघा, तुम्ही समजा हे असं केलं, आपण वी विल ड्रॉ से एक्स आणि वाय ॲक्सिस आपण काढूया, सपोज दिस इज युअर वाय ॲक्सिस, ओके, आणि अगेन से दिस इज युअर एक्स ॲक्सिस, सो वी विल गिव्ह नेम्स नाव, हियर दिस इज वाय ॲक्सिस अँड हियर दिस इज एक्स ॲक्सिस, त्याच्यावरचे पॉईंट्स घेऊया आपण, हा ओरिजिन, यू नो ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स 0 0, मग हा 1 0, मग हा 2 0 इथे समजा, मग हा 3 0, एटसेट्रा। इन जनरल काय होणार बघा, एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट, सो त्याचे वाय कोऑर्डिनेट 0 असणार, सो यू नो एनी पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस हॅज इट्स वाय कोऑर्डिनेट 0, म्हणून ते झालं बघा, इथे वाय कोऑर्डिनेट 0, म्हणजे समजा ह्याला मी ए म्हटलं, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं, तर मला सांगा, बरं ही एकच लाईन आहे ना, एक्स ॲक्सिस ही एक लाईन आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर कुठेही 2 पॉईंट्स घेतलेत तरी त्यांचा स्लोप सेम येणार, ते आपण मगाशी सिद्ध केलं आहे। मग इथे काय होतं बघा, हां इथे काय होईल बघा, स्लोप ऑफ ए बी किंवा ए सी घ्या, म्हणजे काय होईल, ए आणि सी, एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 1 0 आणि सीचे काय आहेत 3 0, मग आता काय होणार, हे तुमचं X1 Y1 आणि हे तुमचं X2 Y2, मग तो स्लोप कसा काढतो आपण, Y2 - Y1 म्हणजे 0 - 0, न्युमरेटरला 0 डिवायडेड बाय 3 - 1 विच इज 2, सो इट इज 0/2, सो इट इज 0, सो स्लोप ऑफ ए बी ए सी 0, म्हणजेच थोडक्यात एक्स ॲक्सिसचा स्लोप 0, हे याच्यामधून आपल्याला कळलं। आणि ऑब्व्हियस आहे, कारण एक्स ॲक्सिसवरून तुम्ही चालता त्यावेळी तिथे चढाव किती आहे, नाहीच आहे, चढाव नाही म्हणजे स्लोप 0, बरं। आता वाय ॲक्सिसचं बघा, तुम्हाला माहिती आहे जसं इथे लिहिलं आपण तसंच आपण इथे लिहिणार, तर इथून काय कन्क्लुजन मिळालं आपल्याला, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0, ओके। तसंच काय होईल बघा, समजा तुम्ही इथे अशी एक्स ॲक्सिसला पॅरेलल लाईन काढली, बघा एक्स ॲक्सिसला मी पॅरेलल, इथे समजा या पॉईंटमधून जाणारी मी लाईन काढली पॅरेलल टू एक्स ॲक्सिस, तर काय होणार याच्या बाबतीतमध्ये बघा, की समजा इथे तुमचं हा जो पॉईंट आहे हा समजा 3 असेल, म्हणजे हा वाय ॲक्सिसवर 3 असेल, इथे 0, 3 वाय ॲक्सिसवर पॉईंट म्हटल्यावर एक्स कोऑर्डिनेट 0, पण त्याच्यामुळे काय होईल, प्रत्येक वेळी इथल्या पॉईंटला त्याचा वाय कोऑर्डिनेट त्याचा 3 असणार, म्हणजे इथे जो कुठलाही पॉईंट मी समजा घेतला तर त्याचे जनरली कोऑर्डिनेट्स काय येणार, X, 3 येणार, म्हणजे इथे आपण X1, 3 म्हणूया, इथे X2, 3 येईल असं समजा येईल, तर मग हा पॉईंट पी आणि हा पॉईंट क्यू असेल, तर स्लोप ऑफ पी क्यू काय येणार बघा, स्लोप ऑफ पी क्यू काय येणार, हे 3 - 3, म्हणजे पॉईंट्स काय आहेत तुमचे बघा, आता X, 3 हा एक पॉईंट आहे आणि Y, 3 हा दुसरा पॉईंट आहे, म्हणजेच वाय कोऑर्डिनेट्सची वजा बाकी, म्हणजेच 3 - 3 डिवायडेड बाय Y - X, परंतु काय होणार, हे 0/Y - X, आणि अगदी लहानपणापासून तुम्ही शिकताय, तुम्हाला माहिती आहे 0 ला कशानेही भागलं की उत्तर 0,
झिरो ने आपण भागू शकत नाही, पण झिरोला कशानेही भागू शकतो, झिरो सोडून. झिरोला झिरोने भागणं ह्या मिनिंगलेस आहे. त्याला काही पुढे जाऊन तुम्ही शिकाल की इट इज कॉल्ड इनडिटर्मिनेट फॉर्म, त्याची व्हॅल्यू नाही काढता येत. झिरो अपॉन झिरो म्हणजे जसं आपण 5/5 म्हणजे हे 5/5 कॅन्सल करून 1 लिहितो, तसं 0/0 म्हणजे हे 0/0 0/0 कॅन्सल करून 1, हा हे मोठं ब्लंडर आहे. हे असलं काही नसतं, दिस इज नॉट अलाउड ॲट लिस्ट. म्हणजे पहिल्याच स्टेजला आपण म्हणू शकतो की इथे अपॉन झिरो हे असूच शकत नाही, त्यामुळे ह्या गोष्टी मिनिंगलेस आहेत. पण हे झिरो आलं म्हणजे त्याच्यातून काय कन्क्लुजन मिळालं तुम्हाला, की स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस ऑर एनी लाईन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, त्याचा स्लोप झिरो. आता वाय ॲक्सिसचा स्लोप काय होईल बघा, हे आपण इथलं आता काढून टाकूया. हे आपल्याला कळलं की स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस हा झिरो असतो, आणि एनी लाईन इफ इट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस त्याचाही स्लोप झिरो असतो. दिस इज व्हॉट वी हॅव अंडरस्टूड फ्रॉम ऑल दिस डिस्कशन. आता पुढचा विचार बघूया आपण. पुढे आपण असं बघूया की वाय ॲक्सिसचा स्लोप काय. आता बघा, हे दोन पॉईंट्स आहेत, ओरिजिन आणि हा जो पॉईंट आहे त्याला आपण समजा काहीतरी आर म्हणूया. तर ओ टू आर, हे दोन्ही ओ आणि आर हे दोन्ही वाय ॲक्सिसवरचे पॉईंट्स आहेत. ओ अँड आर आर पॉईंट्स ऑन वाय ॲक्सिस. ओचे कोऑर्डिनेट्स काय, 0 0. आरचे कोऑर्डिनेट्स काय, 0 3. म्हणून स्लोप ऑफ ओ आर काय येणार, स्लोप ऑफ ओ आर काय येणार बघा, वाय कोऑर्डिनेट्सची वजाबाकी म्हणजे 3 - 0 अपॉन एक्स कोऑर्डिनेटशी, 0 - 0. 0/0 ही अलाउडच नाही आहे. सो दिस इज नॉट डिफाईंड. सो स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज 0, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस ऑर एनी लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस, पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज 0. एक्स ॲक्सिस इज 0, ओके 0. अँड स्लोप ऑफ वाय ॲक्सिस, स्लोप ऑफ वाय ॲक्सिस ऑर एनी लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईंड. एन डी म्हणतो मी, इज नॉट डिफाईंड. हे जे काय एन डी आपण वापरणार आता कायम, त्याचा अर्थ नॉट डिफाईंड. ह्या मुद्दे आपण शिकलो की या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये चढाव म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप, उतार म्हणजे निगेटिव्ह स्लोप, हॉरिझॉन्टली तुम्ही चालत असाल तर तो झिरो स्लोप, एका लाईनवर कुठलेही तुम्ही पॉईंट्स घेतलेत, कितीही पॉईंट्स घेतलेत आणि त्यातले कुठलेही दोन पॉईंट निवडून तुम्ही y2 - y1 म्हणजे वाय कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स अपॉन एक्स कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स काढलात तर तो कॉन्स्टंट असतो, त्याला स्लोप म्हणतात. आणि मग आपण असं शिकलो की एक्स ॲक्सिस किंवा एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन यांचा स्लोप झिरो असतो, आणि वाय ॲक्सिस किंवा लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस यांचा स्लोप नॉट डिफाईंड असतो. So we will continue in the next lecture. Again, I appeal you to subscribe my channel and understand the mathematics in easy way. Name of my channel is Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Thank you.